बरं, तुम्ही दोघी गोग्रासवाडीत एकाच बिल्डिंग मध्ये होता. आमचं तर खूप खूप मजा मस्ती आहे दोघींचं. पण मला एक विचारायचं की लहान असताना तुमच्या आईने त्यांना किंवा तुमच्या आईने त्यांना कधी मारलंय? हो, आणि भांडणं पण झाली आहेत. काय काय निमित्त काय होतं मारा? असंच लहान मुलं भांडले की एकमेकांची आई स्वतःच्या मुलांचीच बाजू घेणार ना, तसंच व्हायचं. ते सूर्याचं काहीतरी कर, नाहीतर माझा माझ्यावर ताब सुटेल आणि भर जत्रेच्या दिवशी त्याचा मुडदा पडेल. माझ्या तुळजाच्या मध्ये सारखं येत ते, त्याला आमच्या दोघांपासून लांब ठेव. करतो मी काहीतरी. या गाडीत बसा. नको, जातो आम्ही वाकडत वाकडत. तिला चालत म्हणायचंय. अजिबात नाही, या बसा. अग तुळजा, नसेल यांची इच्छा तर आहे. आहे आहे ना इच्छा. धनु, एवढी चालत जाणार आहेस तू? नाही ना, मी तर आताच दमले बघ. चला सिटूया. तुम्ही पण या ना. नाही नाही, आम्ही नको. कसं की आम्हाला काम येत ना बाकीची, आम्ही येतो मागून. बरं. सूर्या दादा, मोहीम फत्ते झाली. ह्या चौघींना ना तुळजाबरोबर त्या सत्यजितच्या गाडीत बसवून दिले. त्या सत्यजितचं आता काही गरज आहे बघ. तू बोललास ना असा विषय दिलाय ठेवून. आता एक काम कर, तू पुढचं बघ, मी इकडचं बघतो. हा ठेवतो. काजू, मला का आपण त्या गाडीतनं जायला पाहिजे होतं राव. पुढे त्या सत्यजितचं काय वडापै केला का सगळी जायला त्याच्यात? तू टेन्शन घेऊन, तुला मी टांग्यात नेतो. टांगा? हा. कुठे टांगा? कुठे? तुझ्या दोन टांगा आणि माझ्या दोन टांगा. चला. तुला जर अंतराच्या आत्म्याला शांती मिळवून द्यायची असेल तर एजेला तुरुंगात टाक. त्याचसाठी मला तुम्हाला भेटावं लागेल. मी तुला आधी सांगितलं होतं, मला भेटायचा हट्ट करू नकोस. त्यापेक्षा तू पुरावे शोध. माझ्या हाती एक पुरावा लागलाय, पण जर मी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल. दुर्गा मॅडम या घरात आल्यापासनं त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकतेय मी. अगदी त्यांच्या तालावर नाचते असं म्हणालात ना तरी चालेल, पण आता त्यांना माझी बायको म्हणून गरज आहे, म्हणून मी ते नेतील तिथे जायचंय का? माझ्या मनात नसतानाही असं खोटं चेहऱ्यावर हसू आणून असं पुतळ्यासारखं वावरायचं? दुर्गा मॅडम, तुम्ही विसरत असाल तर मी सांगते, मी पण तुमच्यासारखी ते खाडा मासेची मुलगी आहे. मलाही मन आहे, माझ्याही भावना आहेत. मी स्पष्टच सांगते, मला आता दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही. नेत्राला अबॉर्शन करावंच लागेल. नेत्राच्या पोटात जोपर्यंत विरोचकाचा अंश आहे तोपर्यंत ती विरोचकाचा वध करू शकत नाही, आणि आता आपण आणखी वाट नाही बघू शकत. कदाचित हीच योग्य वेळ आहे विरोचक वधाची, आणि म्हणूनच देवी आई हे सगळं घडवून आणते. तो काळा धूर द्योतक आहे. नेत्राच्या गर्भात असलेल्या विरोचकाच्या अस्तित्वाच विरोचकाचा अंश तिला आतल्यात संपवेल, तिला आतल्यात खाऊन टाकेल. नेत्राच्या गर्भात असलास तरी विरोचकाचा अंश आहेस तू. तू सुरक्षित राहा, हे युद्ध पुढे तुलाच लढायचं आहे. आता विरोचक शक्तीहीन आहे, तो काहीही करू शकत नाही हे असं तुला वाटतंय, कारण तू कर्तव्य टाळून भावनेच्या आहारी चालली. कसली भावना? मातृत्वाची भावना ना. मग ही मातृत्वाची भावना माझ्यामध्ये कोणी रुजवली आहे? देवी आईने रुजवली ना. मग देवी आईने जी भावना माझ्यात रुजवली ती चुकीची कशी असू शकते? माझ्या गर्भात पाडणाऱ्या बाळाला
पाडण्याची भाषा करताय तुम्ही. मातृत्वाची भावना ना तुम्हाला कधी कळणारच नाही. आत्यांना काय वाटतंय त्यांनी सांगितलं, पण तुम्ही अजून काहीच बोलला नाही आहात. तुमचं काय मत आहे? ज्या बाळासाठी तुम्ही एवढे खुश होता ते बाळ तुम्हाला हवंय की नकोय? तुम्हाला बाळ हवंय की नकोय? साहेब, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचंय. एवढा वेळ का लागतो तुम्हाला? ती झालं तरी माझं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर प्रेम आहे. आणि तिच्यापासून जर मी माझी चूक लपवून ठेवली ना तर तिची फसवणूक केल्यासारखं होईल अगं. आणि जर तू तुझा खरेपणा दाखवायला गेलास तर स्वतःच्या हाताने तुमच्या प्रेमाचा गळा आवळशील, ओवीला कायमचं गमावून बसशील. आणि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला गमवण्याचं दुःख काय असतं हे मी समजू शकते. जितकं जास्त प्रेम तितकी जास्त ईर्ष्या वाटते. तू तिला दुखवल्याचं दुःख तिला नाही सहन होणार. समोरच्याने आपलं मन दुखवल्याचं दुःख जास्त होत शिनू. हे बघ, कुठल्याही मुलीला हे कधीच सहन होणार नाही की तिचं ज्याच्यावर मनापासून प्रेम आहे, ज्याच्यावर तिने डोळे झाकून विश्वास ठेवलाय, त्यानेच तिला फसवलं.